होळी व रंगपंचमीचा सामाजिक सलोखा राखून या सणात कोणती गालबोट लागू नये म्हणून हा सण नागरिकांनी शांततेत करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे यांनी केले. आमगाव पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. होळी रंगपंचमी पवित्र सण असून नागरिक या सणाला मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरा करीत असतात, परंतु रंगपंचमीच्या दिवशी काही असामाजिक तत्व भांडण तट्टे निर्माण करून गावातील शांततेच्या वातावरणाला गालबोट लावतात. त्यांचे पर्यवसान वादात होत असते तेव्हा सर्व ग्रामस्थांनी शांतता भंग न करता पवित्र सणाचे महत्त्व अबाधित राखून हा सण शांततेत व प्रेमाने साजरा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. होळी व धुलिवंदन यावर्षी शासनाने आपल्याला साजरा करण्यासाठी परमिशन दिलेली आहे, परंतु आपल्याला ते काही नियम पाळून करायचे आहे. कोविडचे नियम जे आहेत ते सर्व सोशल डिस्टन्सिंग पाळणे, दूरी ठेवणे, या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्याच आहेत. मास्क वापरणे आहे आणि आपल्याला होळीमध्ये कुणाच्या अंगावर रंग टाकणार त्याला इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. विनाकारण कुणाला त्रास द्यायचा नाही आहे. ज्या गोष्टींच्या अनुषंगाने गाणी वाजणे, बिभत्स नाच करणे अशा गोष्टी करायच्या नाही आहेत. यावर्षी शासनाने होळी आणि धुलिवंदनला परवानगी दिली असली तरी डॉल्बी आणि डीजे वापरायला पूर्णपणे बंदी घातलेली आहे, त्यामुळे डीजे आणि डॉल्बीचा वापर कुणीही करणार नाही. सर्वांनी शांततेने होळी आणि धुलिवंदन साजरे करावेत. दिलेल्या वेळेत रात्री 10 नंतर कुठलेही आवाज होणार नाही याची दक्षता घ्यावी, इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि त्याच्यामध्ये जर काय डीजे चालू राहिला तर आम्ही त्याच्यावरती 100% कारवाई करणार आणि त्यांचे त्यावेळी त्याला हे नाही, कारण जप्त नाही केले तर त्यांना मग सवय लागणार, काय नाही साहेब येतात बंद करतात. कारण बऱ्याच गावांमध्ये मी बघतो आता इथून रस्त्याने जाताना मुलं सायकलवरून जात आहेत शाळेंना, परीक्षांना सकाळी 6-7 वाजता. याचा अर्थ मुलं इथे शिकत आहेत असं नाही की कोणी शिकत नाही. गावांमधली मुलं मुली येतात शिकायला, याचा अर्थ तिथे शांतता पाहिजे. जर का होळीची निमित्ताने कोणी या परीक्षेच्या काळात डीजे रात्रभर वाजवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर 100% कारवाई केली आणि मी स्वतः असणार त्या कारवाईमध्ये, त्याच्याबद्दल काही हे नाही. लोकांना समजवण्यासाठी आपल्यासारख्या लोकांची आम्ही मदत घेणार, कुठल्या प्रतिष्ठित नागरिकांची, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला येईल पुढे हे करायचं. गाव तसं शांत आहे, चांगलं आहे. त्याचप्रमाणे रंगपंचमी खेळताना कोणाला त्रास नाही होणार, मोस्टली कोणाच्या धार्मिक भावना दुखवले जाणार नाही. आपल्या मार्फत आम्हाला हे सांगायचं आहे किंवा तुम्ही पण सांगा लोकांना की बाबा जर त्या एखाद्यावरती कलर उडाला तर त्याने एवढं मनावर घेऊ नये आणि लोकांनी उडवू पण नाही. ज्याला इच्छा नाही, ज्याला खेळायचं नाही त्याच्यावरती रंग उडवू नये. त्यामुळे तिथे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण कमी होईल.